उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, ऐकूया. और हमने इसीलिए ये दर्जा देने का निर्णय लिया है और साथ में हम लोगों ने जो हमारे यहाँ पर बांजरपोल होते हैं वहां पर भी जो देसी गौ माता है उसके परिपोषण के लिए उसके चारे के लिए मदद करने का फैसला किया. सर आज महत्वपूर्ण अनुसूचित मेवा पार बनलेला आहे, तर संविधान बदलाचा जो नरेटिव्ह विरोधकांकडून सेट केला जात होता तो नरेटिव्ह कुठेतरी फोडण्याचा प्रयत्न केला होता, काय सांगा सर काय झालं? अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचं संमेलन आता झालेलं आहे आणि ज्या प्रकारे संविधान बदलाचा आणि आरक्षण संपेल असा फेक नरेटिव्ह मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी चालवला होता, आज त्यांचा खरा चेहरा उघड झालाय. राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याचं जे स्टेटमेंट केलं त्यातनं यांचे खरे दात काय आहेत, त्यांचा खरा चेहरा काय आहे हा समोर आलेला आहे. आणि म्हणून आज अनुसूचित जाती मोर्चाने हा निर्धार केलाय की एकीकडे राहुल गांधींचं जे सत्य आहे, काँग्रेसचं जे सत्य आहे ते आम्ही समाजासमोर आणू आणि दुसरीकडे आपल्या सरकारने आमच्या सरकारने अनुसूचित जाती करता केलेले जे विविध कार्यक्रम आहेत ते देखील आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊ.